आज आपण बोंबलाची कुरकुरीत आणि झणझणीत अशी चटणी बघणार आहोत. नमस्कार, ज्योती जायका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. इथे मी बोंबील घेतलेले आहेत, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. सगळ्यात अगोदर मी गॅस चालू करून घेणार आहे आणि गॅसवरती एक पॅन मी गरम करत ठेवलेला आहे. पॅन आता आपला गरम झालेला आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेणार आहे आणि शेंगदाणे देखील आपण व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर बघू शकता शेंगदाणे देखील आपले व्यवस्थित भाजलेले आहेत. आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेणार आहे. या शेंगदाण्यांची साल मी काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहे. लसूण थोडासा जास्त घालायचा, त्यामुळे या चटणीला टेस्ट खूप छान येते. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहे आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या देखील घालून घेणार आहे. तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेणार आहे आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवून याची एक चटणी बनवून घेणार आहे. तर बघू शकता चटणी आपली वाटून तयार आहे. तर यामध्ये मी अजिबात पाणी न घालता ही चटणी वाटून घेतलेली आहे. तर हे सुके बोंबील मी सोलून घेतलेले आहेत. आता हे बोंबील आपण मधून कट करून घेणार आहे, त्यामुळे व्यवस्थित फ्राय होतात. तर अशाच प्रकारे मी सर्व बोंबील कट करून घेणार आहे. गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन आता आपला गरम झालेला आहे. यामध्ये एक चमचा तेल घालून घेणार आहे. तेल देखील आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण बोंबलाचे तुकडे घालून घेणार आहे आणि मीडियम फ्लेमवरती 10 ते 15 सेकंद आपण हे भाजून घेणार आहे. बोंबील आपले व्यवस्थित भाजलेले आहेत. आता गॅस बंद करणार आहे आणि हे बोंबील एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. किचनवरती मी हे बोंबील ठेवलेले आहेत. आता हे बोंबील आपण ठेचून घेणार आहे. ठेचून घातल्यामुळे चटणीला खूप छान आणि कुरकुरीत अशी टेस्ट येते, त्यामुळे असे बोंबील आपण ठेचून घेतलेले आहेत. तर गॅसवरती मी सेम पॅन ठेवलेला आहे. आता त्यामधील तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये 1/2 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं देखील छान फुललेलं आहे. यामध्ये आता आपण शेंगदाण्याची चटणी जी करून ठेवलेली ती घालून घेणार आहे. तर चटणी करताना मी अजिबात पाणी वापरलेलं नव्हतं, त्यामुळे बघू शकता तेलाचे शिंतोडे अजिबात उडत नाहीत. तर अशा प्रकारे मिक्सरमधील सर्व चटणी आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि मीडियम फ्लेमवरती ती व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर बघू शकता चटणी देखील आपली व्यवस्थित भाजलेली आहे. आता यामध्ये आपण क्रश केलेले बोंबील घालून घेणार आहे आणि ते देखील या चटणीमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपण चमचमीत आणि झणझणीत अशी चटणी बनवून तयार केलेली आहे. ही चटणी खाल्ली तर एकाऐवजी 2 भाकरी आरामात तुम्ही खाऊ शकता. इतकी चवीला सुंदर आणि अप्रतिम अशी चटणी ही लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.